जेव्हा तुमच्याकडे एक देश या स्थितीत आहे जिथे 90% लोक कर भरण्यासच पात्र नाही आहेत, तुम्हाला वाटतं की सर्व काही सरकार करू शकतं? जेव्हा तुम्ही तुमच्यातली माणुसकी टाकली आहे तर मला वाटतं तुम्ही सुद्धा भ्रष्ट आहात. ही एक अशी आपत्ती आहे जी फक्त सरकार हाताळू शकत नाही, हे त्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. पहिला प्रश्न दिल्लीवरून विक्रमचा आहे. विक्रम विक्रम म्हणतो हे कावेरी कॉलिंग बद्दल आहे. मी ही सरकारची जबाबदारी असायला हवी ना. मी यासाठी 42 रुपये का देऊ जेव्हा की मी आधीच टॅक्स भरतोय? मी तर चेन्नईच्या जवळपासही राहत नाही. तर हे असं घडलं, शंकरन पिल्लेने एका चेन्नईच्या हॉटेलमध्ये प्रवेश घेतला. रात्री 11:30 वाजता तो रिसेप्शनला कॉल करून ओरडला, मी या खोलीत फसलो आहे, कुणीतरी माझी मदत करा, काय चाललंय हे? रिसेप्शनिस्टने विचारलं, तुम्ही फसलाय याचा अर्थ काय? ती तुमचीच खोली आहे ना? तो म्हणाला, हो. मग फसल्याचा अर्थ काय नेमका? मला ती दारे दिसत आहेत. जर मी एक उघडलं तर ते बाथरूम आहे, जर मी दुसरं उघडलं तर तिथे अडगळ आहे, आणि तिसऱ्यावर लिहिलंय डू नॉट डिस्टर्ब. मी अडकलो आहे. ही ती टाळी आहे जी मी आता ऐकली. हाच सापळा आहे. हा लोकशाही देश आहे, याचा अर्थ हा आपला देश आहे. मी माझं मत देतो. मला हे माहीत नाही की विक्रमने आपलं मत दिलंय की नाही. कदाचित त्या दिवशी तो पिकनिकला गेला असेल किंवा त्याने मत दिलं असेल. मी मतदान केलं, तुम्हीही करा. मला खात्री आहे जर तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर त्याने अजून कुठलाही कर भरला नसेल, आणि तो म्हणतोय की तो कर भरतोय. माझी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावं की या देशात जवळपास फक्त 3.2% लोकच टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स. तुम्हालाही माहीत आहे जवळपास फक्त 3.2% लोक टॅक्स भरतायत. उरलेल्या 96% भार कोण वाहत आहे? कारण 96% लोक हे कदाचित कर सीमेच्या खाली आहेत किंवा ते टॅक्सची चोरी करतात. यापैकी एक निश्चितच. जर तुम्ही टॅक्सची चोरी करणाऱ्यांची मोजणी केली तर ते आणखीन 3-4% भर घालतील. उरलेले 90% लोक कर सीमेच्या खाली आहेत. जेव्हा तुमच्याकडे एक देश या स्थितीत आहे जिथे 90% लोक कर भरण्यासच पात्र नाही आहेत, तुम्हाला वाटतं की सर्व काही सरकार करू शकतं? तुम्हाला काय वाटतं की ते किती कर वसुली करतात? ते तुम्हाला 40% कर आकारत असतील, पण तुम्हाला काय वाटतं 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातून त्यांना येणारा टॅक्स किती आहे आणि त्यातून त्यांनी सर्व काही करावं अशी तुमची अपेक्षा आहे? मी सरकारची बाजू घेत नाही आहे. मला वाटतं की सरकारने शेतकऱ्यांना सबसिडी द्यावी जे ते करतायत. तुम्हाला वाटतं की या देशाप्रती तुमची काहीच जबाबदारी नाही आहे? तुम्हाला वाटतं की जे मूठभर लोक निवडून आले ते सर्व काही करतील? नाही. हे असं होत आहे, हे होत आहे कारण तुम्हाला वाटतं ते भ्रष्ट आहेत. हो, ते आहेत कारण ते तुमचेच प्रतिनिधी आहेत. जेव्हा मी तुम्हाला हे सांगतोय की 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि तुम्ही म्हणता दुसऱ्या कुणाला तरी हे काम करू दे, मला वाटतं की तुम्ही भ्रष्ट आहात. हॅलो. जेव्हा तुम्ही तुमच्यातली माणुसकी टाकली आहे तर मला वाटतं तुम्ही सुद्धा भ्रष्ट आहात. भ्रष्टाचार म्हणजे फक्त लाच घेणं नाही, तुम्ही तुमच्या माणुसकीचा त्याग केलाय, तुम्ही भ्रष्ट आहात. आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे म्हणजे प्रामाणिकतेची कमतरता. फक्त राजकारण्यांमध्येच नाही, फक्त मोठ्या पदांवर विराजमान असलेल्या लोकातच नाही, जनरल सिटिझनरी इज करप्ट. सामान्य जनताही भ्रष्ट आहे. जर जनता भ्रष्ट नसती तर राजकारण्यांना भ्रष्टाचार करणं खूप जड गेलं असतं. कारण 2 दिवसांपूर्वी तो तुमच्यातलाच एक होता, तो बस आत्ताच निवडून आलाय. तो निवडून आल्या क्षणी त्याचा अख्खा वंश बोलायला लागतो, मामा तुम्ही मिनिस्टर बनला, तुम्ही मला काय देणार आहात? ते जाऊन विचारतात की नाही. हॅलो. जर तो नाही देत, मामा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही आमच्या कुटुंबाला का पाठिंबा देत नाही? ते विचारतात की नाही. तर भ्रष्टाचार फक्त एका जागी नाही आहे, त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. मी तुम्हाला एक सांगतो, काही वर्षांपूर्वी, जवळपास 25 वर्षांपूर्वी मी ट्रिचीला होतो. एका हायस्कूलमध्ये
14 वर्षांच्या मुलांशी बोलत होतो. मी त्यांना विचारलं, ठीक आहे, शिक्षणानंतर काय करावं अशी तुझी इच्छा आहे? एक मुलगा म्हणाला, मला आरटीओ बनायचंय. 14 वर्षांचा मुलगा. मग मी म्हणालो, तुला का रोड ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये रुची आहे? तुला काहीतरी करायचंय, तुझी रुची कशात आहे? तो म्हणाला, मला भरपूर लाच मिळेल. मला वाटलं ही या देशाची शोकांती काय. एक 14 वर्षांचा मुलगा, अजून काही अर्थाने लहान आहे, तो फक्त हा विचार करतोय की कसं त्याला सर्वात जास्त लाच घेता येईल. 14 वर्षांचा मुलगा. तर असा विचार करू नका की भ्रष्टाचार एकाच ठिकाणी आहे, भ्रष्टाचार सगळीकडे आहे. आपण याला आपली संस्कृती बनवून टाकली आहे. तरुणांना हे बदलावं लागणार. या देशाला एक कायदे पाळणारा देश बनवणं खूप जास्त महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे की तुम्ही नियम पाळावेत, सोयीस्कर असो किंवा गैरसोयीचं, नियम पाळले गेले पाहिजेत. हे महत्वाचं आहे. तुम्हाला ही संस्कृती बनवावी लागेल. तर मूळ प्रश्न हे मी का करावं? जर तुम्ही एक मनुष्य आहात तर तुम्ही हे करायला हवं. जर तुम्ही दुसरं काहीतरी आहात तर मी हे तुमच्यावर सोडतो. कारण ही एक अशी आपत्ती आहे जी फक्त सरकार हाताळू शकत नाही. हे त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे त्यांच्या खूप पलीकडचं आहे. पण सरकार, तुम्हाला हे समजायला हवं की हे करणं सोपं नाही आहे. आम्ही दोन्ही सरकारांवर सतत दबाव आणतोय. आणि सुदैवानं काल कावेरी कॉलिंगसाठी एक खूप चांगला दिवस होता, कारण दोन्ही सरकारांनी आवश्यक ती सबसिडी देण्याचं मान्य केलेलं आहे. याने त्यांना दरवर्षी काही हजार कोटींचा खर्च होईल, पण ते हे करायला तयार आहेत. तुम्ही हा विचार करताय, मी 40 किंवा 42 रुपये का देऊ? नका देऊ. जर तुमचं हृदय पाषाणाचं आहे तर नका देऊ, त्याची गरज नाही आहे. आम्ही ते करू. आम्ही करू. या देशात आणि जगात अजूनही खूप माणसं जिवंत आहेत. लोक योगदान देत आहेत, फक्त भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून लोक हातभार लावत आहेत, कारण जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे.